सन्मान्य अध्यक्ष महोदय, त्यांनी ज्या सूचना केल्या त्याच्या बाबतीमध्ये मला सांगायला पाहिजे, कारण आशिष भाऊ या विभागाचे मंत्री सुद्धा राहिलेले आहेत. सुधीर भाऊ, सॅनिटायझेशनच्या संदर्भात मला सांगायला पाहिजे, मागील काळामध्ये सुद्धा आपण 10वी 12वीचे जे विद्यार्थ्यांना एटीकेटीज मिळालं होतं किंवा ज्यांची नापास झाले होते अशा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आपण पुन्हा परीक्षा मागच्या काळात सुद्धा ऑफलाईनच्या माध्यमातून घेतली होती, त्यावेळी आपण पूर्ण व्यवस्थापन केलं होतं. त्याच शाळेमध्ये करावं का हे आमचं ऑलरेडी याच्याबद्दल आमची कारवाई चालू आहे. मला आशिष भाऊंना सांगायला पाहिजे, कारण त्यांना या खात्याची माहिती आहे की आमचा जो सिलेबस असतो तो आमचा जवळपास पेपर पॅटर्न सगळं कसं मार्क द्यायची हे सगळं आमचं 4-5 महिन्यापूर्वीपासून आमची तयारी सुरू होते. 2 महिने आम्हाला पेपर वाटप करायला लागतात, त्यामुळे त्या तऱ्हेची तयारी ऑलरेडी झालेली आहे काठीण पातळीने बाकीच्या बाबतीमध्ये. पण मुलांना जास्त मटेरियल मिळावं, म्हणजे जास्त गोष्टी मिळाव्यात म्हणून आम्ही युट्यूबच्या माध्यमातून सुरू करत आहोत. एससीईआरटीला आम्ही सांगितलंय की तुम्ही प्रश्न संच म्हणजे क्वेश्चन बँक तुम्ही तयार करून विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करा. पेपरच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपण मुलांपर्यंत त्यांचा जो अभ्यासक्रम आहे तो आपण त्या मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. 15 तारखेपासून मार्चच्या आपण प्रयत्न करतो की सह्याद्री वाहिनीचे आपल्याला काही घंट्याचे आपल्याला मिळावेत, की जेणेकरून हे मुलांना म्हणजे विज्ञान असेल, गणित असेल किंवा भाषा असेल या विभागाचे जे काही गोष्टी आवश्यक आहेत त्या सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचाव्यात, युट्यूबच्या माध्यमातून मुलांपर्यंत कंटेंट पोहोचावे. परंतु आपल्याला सगळ्या करत असताना जसं मी सांगितलं की तिथली स्थानिक परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती आणि बाकीचा विचार करून आपण ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत त्या त्या गोष्टीचे आपण निर्णय सकारात्मक अध्यक्ष महोदय घेत आहोत. याच्या व्यतिरिक्त काही सूचना असतील तर आपण नक्की त्याचा सुद्धा विचार करू. आपण पुढे काय करतायत का, ज्यांना करोना असेल किंवा कंटेनमेंट झोन असेल त्यांच्यासाठी आपल्याला पुढे काय करावं लागेल का, ती सुद्धा आपल्याकडे आपण एक विचार करत आहोत. फेरपरीक्षा तर आपल्याकडे आहेच, त्यांना माहिती आहे, ती सुद्धा आपल्याला घेण्याची आहे. त्यामुळे आपण विविध ठिकाणी करत आहोत आणि जे बाकीच्या बोर्डाबद्दल आपण म्हणाल की आयबी असेल किंवा आयसीएससी किंवा सीबीएसई त्यांच्या बाबतीमध्ये त्यांनी परीक्षेची तारखा अगोदरच डिक्लेअर केलेली आहे, त्यामुळे त्यांच्या परीक्षा आणि आपल्या परीक्षांचा मेळ घेऊनच करावा लागेल. आणि हा घेत असताना जसं मी सांगितलं भौगोलिक परिस्थिती, कोकणामध्ये मग पाऊस असतो कारण आपल्याकडे असं वेगळ्या वेगळ्या परीक्षा घेता येत नाही, तोच टाइम टेबल बघून आपण तो टाइम टेबल ठरवलेला आहे. त्याच्यामध्ये कशा तरी नाही करता येईल हा आपण अगोदरच टाइम टेबल डिक्लेअर केलेला आहे. त्याच्यामध्ये पुढच्या वेळेला अजून काय मदतीचं करता येईल का ते आपण बघण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत.